नमस्कार, मी अपर्णा. अस्सल स्वादमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण तागाच्या फुलांची भाजी कशी करायची ते बघू. ही एक रानभाजी आहे आणि तागाच्या झाडाच्या सालीपासून सुतळी दोरखंड गोंडपाट बनवले जातात आणि अशा फुलांपासून छान भाजी बनवली जाते. तर आज आपण मस्त साधी सोपी आणि चवीला खूपच छान लागणारी तागाच्या फुलांची भाजी बनवू. तर ही आहेत तागाची फुलं. या फुलांचा रंग डार्क पिवळा असतो. आता ही साफ कशी करायची ते बघू. तर हे बघा, या पद्धतीने हे फूल असतं आणि ह्या आहेत कळ्या. आणि फुलाला एक मोठी पाकळी असते आणि मध्ये एक देठ असतो. तर हा देठ जो आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. कडक असा टोकदार देठ असतो आणि खालील भाग गोल पातळ पापुद्र्यासारखं असतं. तर हे असं काढून टाकायचं. हे आपण भाजीमध्ये घ्यायचं नाही. हे जर ठेवलं तर ते जसं लसणाची साल पाण्यात भिजल्यानंतर कशी चिवट होते, तुटत नाही, त्याच पद्धतीचं हे होतं. तर त्याने भाजीही व्यवस्थित होणार नाही आणि खाताना ते चिवट सालीसारखं येईल. एकदम मऊ अशी भाजी होणार नाही. म्हणून हे असं व्यवस्थित काढून घ्यायचं. मग भाजी छान शिजली जाते आणि एकदम चविष्ट होते. तर याच पद्धतीने सर्व फुलं साफ करून घ्यायची. इथे आपण सर्व फुलं साफ करून घेतली आहेत आणि ह्या ज्या कळ्या आहेत त्या पण अशाच घ्यायच्या. यामध्ये साफ करण्यासारखं काही नसतं, कारण मधला देठ जरी असला तरी तो खूपच कोवळा असतो. त्यामुळे त्या अशाच घ्यायच्या. आणि तुम्ही बघू शकता, आपण जे फुलातील मधला भाग काढून घेतला आहे तो किती चिवट असतो. आणि हे शिजवलं तरी ते सॉफ्ट न होता चिवटच राहतो. त्यामुळे हे घ्यायचं नाही, हे असं काढून टाकायचं. आणि इथे आपण व्यवस्थित अशी फुलं साफ करून घेतली आहेत. आता ही फुलं स्वच्छ धुवून घेऊ. तर पाणी टाकू आणि स्वच्छ धुवून घेऊ. म्हणजे फुलांवर थोडीफार जरी धूळ माती असेल ती निघून जाईल. इथे आपण फुलं स्वच्छ धुवून घेतली आहेत. आता पुढे काय करायचं, तर गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाणी बऱ्यापैकी गरम झालं आहे. आता गॅस बंद करून घेऊ आणि ह्या गरम पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली फुलं टाकून घेऊ. पाणी खूप उकळायचं नाही, फक्त कडकडीत गरम करून घ्यायचं. आता चमच्याने फिरवून घ्यायचं. आता ही फुलं 5 ते 6 मिनिट अशीच गरम पाण्यात ठेवायची. तर आता ठेवून देऊ. इथे आपण फुलं ही गरम पाण्यात टाकून ठेवली होती आणि 5 मिनिट होऊन गेली आहेत. आता यातील सर्व पाणी काढून घेऊ. तर इथे आपण पाणी काढून घेतलं आहे. आता ही फुलं व्यवस्थित पिळून घ्यायची. फुलांमधील पूर्ण पाणी काढून घ्यायचं. तर ह्या पद्धतीने सर्व फुलं पिळून घ्यायची. व्यवस्थित असं पाणी काढून घ्यायचं. एकदम सुकी आणि सुटसुटीत अशी होतात. तर हे बघा, आपण व्यवस्थित पाणी काढून घेतलं आहे आणि एकदम सुकी आणि सुटसुटीत अशीच झाली आहेत. आता भाजी कशी करायची ते बघू. तर गॅसवर कढई ठेवून घेतले. आता कढईत 1.5 पळीत तेल टाकून घेऊ. गॅस लावून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून घेतले. तेल गरम झालं की 9 ते 10 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्यात त्या टाकू. आणि 4 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेत ते टाकू. तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. त्याप्रमाणे मिरची टाकायची. परतून घेऊ. आता यामध्ये 2 कांदे बारीक चिरून घेतलेत ते टाकून घेऊ. आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊ. कांदा परतून झाला की चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मिक्स करायचं. आता 1/4 चमचा हळद टाकून घ्यायची. आणि आता यावर आपण तागाची फुलं जी गरम पाण्यातून पिळून ठेवली आहेत ती टाकून घेऊ. व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स झालं की झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो करायची आणि 2-2 मिनिटाची वाफ काढायची. अशी मध्ये मध्ये चेक करत गॅसच्या स्लो फ्लेमवरच छान शिजवून घ्यायची. 3 ते 4 वाफेमध्ये छान ही भाजी शिजली जाते. आणि इथे आपल्या तागाच्या फुलांची भाजी छान शिजून तयार झाले आणि एकदम सुटी सुटी झाले. तर ह्या पद्धतीने तागाच्या फुलांची भाजी बनवली तर ती खूपच चविष्ट लागते. तर एकदम साधी सोपी आणि चवीला खूपच टेस्टी अशी तागाच्या फुलांची भाजी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आणि हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलवर पण क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला येईल. तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये. धन्यवाद.